महानगरपालिका निवडणुकांवरून ठाकरे गट आणि भाजप नेत्यांमध्ये झुंपलेली आहे। राज्यामध्ये हम करे सो कायदा सुरू आहे। पालिका निवडणुका घ्यायला शिंदे फडणवीस सरकार घाबरत आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलेला आहे। अमित शहा जर बीएमसीवर भाजपचा झेंडा फडकेल असं म्हणालेत तर मग स्वतःला शिवसेना म्हणवणाऱ्यांनी तोंडाला चिकटपट टीका लावली असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे। दरम्यान राऊतांच्या मालकाकडे ना झेंडा राहिला ना काठी असा पलटवार भाजप आमदार नितेश राणेंनी केलेला आहे। निवडणुका घ्यायला का फाटते आहे तुमची असं उत्तर द्या। निवडणुका घ्या, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा। जर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल असं जे जेपी नड्डांपासून त्यांच्या इतर नेत्यांपर्यंत जर सगळे बोलत असतील तर स्वतः शिवसेना म्हणवणारे जे लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये सामील झालेले ते तोंडाला चिकटपट्टी लावून का बसले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर बोलण्याचं या नालायकांनी हिम्मत केली। तुझ्या मालकाकडे स्वतःचा झेंडा राहिला नाही, झेंड्याची काठी पण राहिली नाही आणि तू आमच्या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर बोलण्याची हिम्मत करतोस।